एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आणि तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर. मग जगातलं कितीही मोठं पाप केलंस, जगातलं कितीही महत्वाचं वचन मोडलंस ना प्रभात, तरी तुला पाप नाही लागणार. कारण या जगातली सगळ्यात सगळ्यात सुंदर, सगळ्यात चांगली आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल ना प्रभात, तर ती प्रेम आहे. त्यामुळे आता हा ब्रह्मचर्याचा वगैरे विचार मनातन काढून टाक आणि गृहस्थाश्रमात जायची तयारी कर कुमार प्रभात. अरे काय चाललंय लांबून लांबून काय चाललंय? दादा आम्हाला पण ना तुमच्या दोघांसारखा संसार करायचा आहे. खरं ही माझी बहीण आहे ना प्रभात, ही जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आणि संपूर्ण जगात माझी सगळ्यात जास्त लाडकी. त्यामुळे पुन्हा जर हिच्या डोळ्यात पाणी आलं ना तर मी तुला रोज 1500 सूर्य नमस्कार मारायला लागेल. पार्टी पोर लग्न करणार नाही म्हणे, प्रेमाची किंमतच कळत नाही का त्याला? खूप छान बोललास तू घनश्याम, आय एम प्राऊड ऑफ यू. तू जे सगळं बोललास ते तुला कळलंय हो ना? आपण पाणीपुरीची पार्टी नंतर करूया. मला जरा बाबा बाबा काय कोण आहे? असं काय करतोय बाबा? तुझे बाबा मला ओळखतच नाहीये. कसा विसरेन ना मी तुला, चांगलाच माहित आहे तुम्हाला. तुमचा जावई ना होणारा झालेला नाहीये अजून. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, डोंट वरी. हे बघा सगळं ठरलं, तुम्ही माझ्या घरी जायचं, माझ्या बाबांशी बोलायचं, त्याच्यानंतर माझे आई बाबा इथे येतील, लग्नाची बोलणी करतील आणि मग लग्न सगळं ठरलंय. टेन्शनच नाही, ऑल सेट. सगळं ठरलंय बाबा, मला आशीर्वाद द्या. आम्हाला आशीर्वाद द्या बाबा. मी येते आताच. हो याला दरवाजा पर्यंत सोडून येते ना. आले येते जा की मग आता पटकन. काय हो बाबा तुम्ही पण. लग्न कसला गोड्या कसला गोड्या.
मला अजिबात माहिती नव्हतं की तू इतका इमोशनल आहेस म्हणून माहितीये. हे तू तू तुझे सगळे डिसिजन असं घेतोस? छातीवरती हात ठेव. म्हणजे कू जो मेरे दिल में आए मैं वही करता हूं. हाय हे अग अग डायलॉग वगैरे काय नाही. डायलॉग वगैरे काय नाही. मला जे माझ्या जे मनात आलं ते मी बोललो. म्हणजे तेव्हा मला जे वाटलं ते मी बोललो आणि त्याला पटलं ना. हो त्याला पटलं. त्याला पटलं ना. आणि पटलं म्हणजे पटणारच ना. तो थोडासा बावळट आहे. गेलो माझ्या प्रभातलं काही बावळट वगैरे म्हणायचं काम नाही. कळलं ना. तू हुशार आहे. आणि तू काय एकटा जगात हुशार आहेस का? मला माझा प्रभात गोड. तो त्याला काय म्हणायचं नाही बावळट बिवळ. अगं 10 मिनिटांपूर्वी तर प्रभातला माझ्यासमोर बसवलं होतं आणि मला म्हणत होतीस ना दादू ह्याला ओरड, हात चुकतोय ह्याला ओरड. आता लगेच प्रभात हुशार आहे. सॉरी सॉरी सॉरी. आज तू जे म्हणशील ना ते सगळं बरोबर आहे. आज मला तुझं सगळं पटतंय माहितीये का? हे दादू मला इतकं छान वाटतंय, इतकं छान वाटतंय की मला ना अशा असंख्य कविता सुचतायत माहितीये. म्हणजे मला काय वाटतंय माहितीये का? मला असं वाटतंय की अशी एखाद्या मोरपिसावरती बसून मी जादुई दुनियेच्या अशी सफरीला निघाली. हा आणि तिथे ना असे आनंदाचे असे धबधबेच आहेत सगळे. आणि मी चिंब झालीये, मी भिजून गेले, मी नाहून गेले त्यात. अगं पण मग तुझा मोरपीस नाही का ओलवणार आणि मग तू अशी घसरून पडशील त्याच्या? काय रे म्हणून सांग नाही आला का असं बोलतो? तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ. तुला कविता लिहायच्यात ना, तुझा कविता लिही आणि रात्री प्रभातला ऐकवायच्या असतील ना फोनवर. मी आता काम करते. मी आता पटकन ना पटकन हे सगळं हरवण्याच्या तसा लिहूनच टाकते कविता सगळ्या. ते पण लिहून टाकू नको, लिहून ठेवून दे म्हणजे त्याला ऐकवता येतील ना. याला सांग ना यार असं का बोलतो. याला याला ओरड ना जरा प्लीज. घनश्याम तिला नको ना त्रास देऊ. ऍक्च्युली राहू दे, त्याला नको ओरडूस माहिती. मला असं खूपच आवडलंय, त्याने चांगलं काम करेल. हे दादू मी आता या सगळ्या कविता लिहून काढणार, त्यांचं जे पुस्तक करेन ना त्याची अर्पण पत्रिका मी तुला अर्पण करते. मी पटकन लिहून काढते सगळ्या कविता. ती भाबडी आहे ना हो. पया अशा लोकांनी असंच राहावं, असंच जगावं. त्यांच्या इमोशन्सनीच त्यांना कंट्रोल करावं. खुश राहतात ती. पण आपल्यासारख्या हुशार माणसांनी असं जगू नये राधा. आपल्या केसमध्ये आपण आपल्या इमोशन्सना कंट्रोल करायला पाहिजे. वी शुड हॅव कंट्रोल ओव्हर आवर इमोशन्स. म्हणजे आयुष्याच्या कोणत्याही स्टेजला या गेम मधनं क्विट करायचं ऑप्शन आपल्या हातात पाहिजे. मला भाबड्या माणसांचा फार हेवा वाटत. आपण हे कुहू सारखेच भाबडे असतो तर फार बरं झालं असत. अरे बापरे बापरे. ना ऐक, आता की नाही माझं लग्न ठरलंय त्यामुळे भलत्या चालत्या लहान मुलांकडनं मी भलत्या चालत्या काही गोष्टी ऐकून घेणार नाही. आता मुळात वयाचा आणि लग्नाचा बुद्धीशी संबंध नसतो. ती काही जणांकडे असते, काही जणांकडे नसते. आणि मुळात मी तुझ्याशी बोलणारच नाहीये. नक्की 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 तुझं ठरलंय ना तू माझ्याशी बोलणार नाहीयेस. वाव सगळं चांगलं एकाच दिवशी कसं काय होऊ शकतो? बो मज्जाच आहे. म्हणजे मी तुझ्याशी बोलणार नाहीये हे तुझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हो अर्थात अर्थातच. पण असं आजपर्यंत कधीच झालेलं नाहीये ना. ऐक ना तुला माहितीये ना दिग्या काका तुझ्याबद्दल काय म्हणतो ते? काय तो असं म्हणतो की ज्ञानानं हळूहळू हळूहळू रांगायला लागला बर का. तो असा रांगायला लागला मग ना तो एक दिवस काका बाबा असं म्हणायला शिकला. मग त्यानंतर काय झालं तो एक वाक्यच बोलू लागला अचानक आणि आजपर्यंत ते वाक्यच संपलेलं नाही. चेष्टा करतेस माझी.
पण माझं महत्व तुमच्यापैकी कोणालाच कधीच कळणार नाही. मुळात मी का व्यर्थ बडबड करतोय, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये, कारण मला तुझा प्रचंड राग आलाय. का रे, काय झालं? कारण मी इथे साक्षात असताना तुझ्या लग्नाचा प्रश्न सोडवायला तू घनादादाकडे सल्ला मागायला गेलीस, माझ्याकडे न येता. आणि तू असं म्हणतेस की तुझा प्रॉब्लेम सुटला, हे कसं शक्य? अच्छा, म्हणून तुझा इगो हर्ट झालाय का ज्ञाना? इथे इगोचा नाही इब्रतीचा प्रश्न आहे. राजकीय पेच प्रसंग कसे सोडवायचे याचंही उत्तर माझ्याकडे. आर्थिक उलाढाली कशा हँडल करायचा हेही मी सांगू शकतो. आपल्या पाणी टंचाईची समस्या कशी सोडवायची याचंही ज्ञान मला आहे. आणि हा थुकरट लग्नाचा प्रश्न म्हणूनच तर रे ज्ञाना. अरे तुझ्यासमोर इतके भयंकर प्रश्न होते ना भाऊराया, म्हणूनच मी तुझ्याकडे आले नाही अरे सल्ला मागायला. कारण कसं आहे माहितीये का ज्ञाना, मुळात मला हा प्रश्न सोडवायचा होता, त्याच्यावर चर्चा नव्हती करत बसायची. काय ना, घनादादाने मी सायकोलॉजिकल पेशंट आहे असं म्हणून वाऱ्यावर नाही सोडलं. मला माझा प्रॉब्लेम त्याने त्याचा स्वतःचा प्रॉब्लेम म्हणून बघितला, त्याच्यात लक्ष घातलं आणि तो सोडवून दिला मला. येत का लक्षात ज्ञाना? म्हणून घनादादा तो घनादादाच. आपलं कुटुंब असताना ते आधार देता आणि प्रेम असताना ते जगायला शिकवता. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.